उद्धव ठाकरे असणार आहेत, पवारसाहेब असणार आहेत, काल जसं गेलं ते उत्तर देतील, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी सभा? आता ते त्यांना देऊ द्या ना, मी आता कशाला नाही. गडकरी सगळे मोठे मोठे नेते आहेत, सगळे मोठे मोठे नेते आहेत. पुरंदरमध्ये संजय राऊत पंतप्रधानांना मी संजय राऊत हे सिझोफ्रेनिक आहे असं 100 वेळा सांगितलेलं. त्यांना रात्री स्वप्न पडलं की ते सकाळी जसं खरंच आहे असं सिझोफ्रेनियाचा जो लक्षण आहे तेच आहे. त्यामुळे रात्री त्यांना स्वप्न पडलं असेल म्हणून ते सकाळी बोलले. रात्री त्यांना स्वप्न पडलं गोव्यातली सत्ता आमच्याशिवाय होणार नाही, आदित्य ठाकरेने होऊन घेऊन गेले. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की आमच्याशी लढाई नाही यांची, यांची लढाई नोटाबरोबर आहे. आणि खरोखर नोटापेक्षा कमी मतं शिवसेनेला गोव्यात मिळाली. त्यांनी ठरवलं उत्तर प्रदेशमध्ये आपण भाजपची मतं कापून तिथे आपण लढू. काही आमदार 139 जागा लढवल्या. याच संजय राऊतांनी उद्धवसाहेबांना आणि यांना भरीस घातलं. 139 ते 139 लोकांचं उत्तर प्रदेशमधल्या आमदारकीची डिपॉझिट जप्त झाली. त्यामुळे त्यांना काय स्वप्न पडतात, ते दुसऱ्या दिवशी काय बोलतात हे मी 100 वेळा सांगितलेलं आहे. परफेक्ट मी टीका करत म्हणून सांगत नाही. सिझोफ्रेनियाचा हा एक आहे तर रात्रीचा काहीतरी भास होतो झोपेत वगैरे, आणि सकाळी ते बुद्धीचा वापर करून असं कन्व्हिन्स करतात की 90% लोकांना तो ॲक्सेप्ट होतो, पण तो सिझोफ्रेनिया आहे. नाना पटेल म्हणले कालच्या सभेला 4000 रुपये देऊन लोकांनी पुढे. नाना पटेल, अरे माझ्याकडे नाना पटोले आता माझे मित्र आहेत ते. कालच्या सभेमध्ये उत्स्फूर्त लोक होते माझ्या पुरंदरमधून. मला वाटलं होतं 400-500 गाड्या होते, 1200-1300 गाड्या उत्स्फूर्त गावागावातले लोक मोदींना ऐकायचं म्हणून गाडीत दाटीवाटीने 5-5, 7-7, 8-8 लोक भरून आले. त्यामुळे मोदींची सभा म्हटलं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण पूर्ण देशात आहे. स्वतःचा कसलाही स्वार्थ नसणारा हा पहिल्यांदा 150 कोटी लोकांना मिळालेला कुटुंब प्रमुख आहे. भारत हाच माझा परिवार आहे असं बोलणारे मोदी, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आराध आहे. विरोधकांना त्यांच्या विरुद्ध बोललंच पाहिजे, त्यांची दुकानच बंद झालेली आहे. नाना पटेल सगळा खोटा आहे, साफ खोटा आहे. काय अरे बघा, कुठची सभा झाली की चला.